औरंगाबाद जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाला आणि पर्यटनाला चालना मिळण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिली वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारक आणि मालोजीराजे भोसले गढीचं गढीच्या नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे या शहराला राज्य शासनानं पर्यटनाची राजधानी असं संबोधलं आहे जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठ्या लिहिण्यामुळे पर्यटक आकर्षित होतात त्यादृष्टीनं पर्यटन वाढीसाठी तसंच पर्यटकांना सोयी सुविधा तसंच या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं कराड म्हणाले जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांची जपणूक संवर्धन सौंदर्यीकरण करून पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक असून शहाजीराजे स्मारक आणि मालोजीराजे गडीच्या सर्वांगीण विकासासाठी मधून पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे विकासासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर साधेसं सा काम होणार आहे घडीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असंही डॉक्टर कराड म्हणाले